आवाज मानदेशाचा। सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षामध्ये श्री सिद्धनाथ नागरी सहकारीचे पतसंस्थेला विक्रमी 7,50,00,000 रुपयांचा नफा झाला असून संस्थेची 500 कोटींकडे वाटचाल सुरू आहे। तसेच संस्थेमध्ये 1 एप्रिल पासून कोअर बँकिंग प्रणालीसह प्रारंभ करण्यात आल्याची माहिती सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन सुनील पोळ यांनी दिली आहे। सिद्धनाथ पतसंस्थेचा एकत्रित व्यवसाय 483 कोटी इतका झाला असून यामध्ये 276 कोटींच्या ठेवी जमा झाल्या तर 207 कोटींची कर्जे वितरित केली गेली आहेत। पतसंस्थेचे गुंतवणूक 130 कोटी इतकी झाली आहे। भाग भांडवल 22 कोटी, निधी 35 कोटी आहे। पतसंस्थेचे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे, बृहमुंबई या 9 जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र आहे। सभासद आणि ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्यानं व्यवसाय समाधानकारक वाढ झाली असून 7,50,00,000 रुपयांचा नफा झाला। 1 एप्रिल पासून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग, QR, IMPS, BPS अशा सर्व प्रकारच्या ऑनलाईन अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी पतसंस्था प्रयत्नशील असून कोर बँकिंग प्रणालीचा अवलंब केला आहे, अशी ही माहिती चेअरमन सुनील पोळ यांनी दिली आहे। मान जोफेर न्यूज साठी प्रतिनिधी लालासाहेब दडसर, दहिवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।